नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने होऊ लागला असून एकीकडे ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे। शहरात वेगाने पसरलेल्या कोरोनाने आधारवाडी कारागृहाला देखील विळखा घातला असून कारागृहातील 35 जण कोरोना बाधित झाले आहेत। यात कैदीबरोबरच कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे। कल्याण आधारवाडी कारागृहात कैदी शिक्षा भोगत असले तरी त्यांना खटल्याच्या सुनावण्यासाठी न्यायालयात न्यावे लागते। हे कैदी पोलिसांच्या बरोबरच वकिलांच्या संपर्कात देखील येतात, यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे। मात्र सर्व रुग्णांना अतिशय सौम्य लक्षणे असून अनेकांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्यांना कारागृहातच स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक सदाफुले यांनी सांगितले।